आणि जोपर्यंत आई आहे तोपर्यंत माहेर आहे असं तसं म्हणून खूप बेकार वाटते विचार करून. म्हणतो हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये स्वागत करते. मम्मा आज जाणार आहे आमची मैत्रिणींच्या बरोबर बाहेर, यात्रा आहे एके ठिकाणी आणि जिथे ज्या ताई मला मदत करायला येतात तर त्यांच्याही गावची यात्रा आहे तिकडेच, आणि काही कारणास्तव मला जाता येत नाही, त्यामुळे मम्मी जाऊ येते. मम्मीला म्हटलंय जमलं तर तू ताईंच्या घरी जाऊन ये म्हणून. आरव मी आणि राजश्री खाली बाजारपेठेत जाऊन येणार आहोत. राजश्रीला काहीतरी खायचं, गोड वगैरे काहीतरी घ्यायचं, ती म्हणाले आपण दोघी जाऊया. तू राज पण कुठेतरी जाणार आहेत आणि दिवसभर माझ्या मुलाला फक्त आणि फक्त त्यांनी त्रास दिलाय, फक्त आणि फक्त सतवलंय त्यांनी माझ्या मुलाला. आम्ही नेक्स्ट सुट्टी कॅन्सल करत होतो. तुला त्रास दिलाय आईस्क्रीम कुणी आणला? फालुदा कुणी आणला? कुणी आणला? मामा प्रेम करतोय, मामा मस्करी करायचं आणि तुला हे करायचं हक्क आहे मामाचा. मी काय त्रास देणं म्हणत नाही त्याला. आम्ही कॅन्सल करतोय आरो पुढच्या पुढच्या याची सुट्टी. नको नाही यायला कोवाळ्याला. येणार आहे कोवाळ्याला. अरे गोवाला आता आपण किती दिवस राहिलो तिकडे? फक्त 2 दिवस गोव्यामध्ये. आता महिनाभर राहूया गोव्यामध्ये. आपल्याला कोण देऊन येणार? मी सेंड करणार नाही, जेवढे होते तेवढे सगळे सेंड केलेत मी. फोटो सेंड केलेले नाही काढलेले सगळे, त्यामुळे मी माझा मोबाईल कोणाच्या हातात देत नाही, कोणाला फोटो पण काढू देत नाही. सगळे फोटो पाठवले तरी फोटो सेंड कर, फोटो सेंड कर. माझं मराठीत बोलणं आहे, मला वाटलं ह्याच मोबाईल मध्ये. मोबाईल मध्ये फोटो दे म्हटलास, कुठल्या मोबाईल मध्ये फोटो दे म्हटलास काय? फोटो सेंड कर, मला आवडतात मोबाईल मध्ये ठेवस. ओके आम्ही पटपट तयार होतो. मम्मी तू ही जा, एन्जॉय कर, जा सिमरन जी ले अपनी जिंदगी. मला काय सापडलं? जा सिमरन जी ले अपनी जिंदगी. मला चहा द्या. फॉर माय मेसी फॅन्स. गोड संदेश रे. गोड चहाला तोड नाही मम्मी, तू जरी दिलीस गोड तरी चहाला नाही तोड. नाही चहा आठवले म्हणून पाठवले तरी पण चांगला असतो. छान बघ बघ. काकीच्या साईडच्या त्या परत निमंत्रण देऊन गेल्यात मम्मीला. 6:30 वाजेपर्यंत तयार होऊ तर गीता विश्वास 6:30 वाजेपर्यंत तयार होणार आहेत. विषय असा झाला, राजश्री आणि मी खाली जाणार होतो पण राजश्रीचं जरा जास्त चालणं झालं आज, त्याच्यामुळे तिला थोडस कम्फर्टेबल वाटत नव्हतं. चाट खायचा होता तर मग विनू आरवला जाऊन घेऊन आलेला आहे चाट, आणि मला न बोलवता इथे या दोघांची गंमत सुरू आहे. ह्याला काय देऊ नकोस ग. ओके आता येतो थोडं. मम्मी तुझं काय काय ठरलं? जाणार आहेस की काय करणार आहेस? काय करणार? कटोरी चाट. हे काय ग? शेवपुरे की पण? आणि ते पण शेवपुरे. तुझं आहे का? आरच आहे का? राजश्री मी तुला टाइम देत नाही म्हणे. किती पाहिजे तुला टाइम सांग जरा, वाटता येतोय का बघूया? माझ्याकडे पण टाइमच टाइम आहे आणि तिच्याकडे पण टाइमच टाइम आहे, पण घरात असतो आणि वेगळा टाइम आणि द्यायचा. कोण म्हणतो तुझे असं एक आलं की राजश्रीला तू टाइम देत नाहीयेस म्हणून. मग मी त्यांना म्हटलं आम्ही बहिणी आहोत, आम्ही टाइम देत नसतो, आमच्याकडे वेळ असतो. आपल्या चवटात काय होते? मिक्स केलं ना असं होणार नाही पाण्यात त्याची वेळ. राजश्री माई दिवे लागून करत आहेत. हॅलो छान तयार झाले आणि मम्मी निघालेली आहे. तू ये, तू अगोदर गाडीच्या आधी जाऊन बसू नकोस. ये आली ग गाडी आली. येऊ देत की? ये आत मरे. ये वा 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 वा. चंद्राची कोर जशी चंदा ताई. तू पिवळी ती निळी.
अगं आता सभी माइक नाही आहे आमच्याकडे की तू टेंशन घेऊ नकोस. चला दोघी आपल्या मस्त तयार होऊन चला मटण खायला. मटण खायला चाललं आणि इथे आरो मला मदत करते. कशी काय करायला करतेस बाळा मदत? आरव साहेब नाराज आहेत. कारण का? कारण टीव्हीला आमच्या काहीतरी झालेलं आहे, केबलचं नेटवर्क गेलेलं आहे, त्याच्यामुळे आरव नाराज आहे. अंडे काय करायला देशील? काय काढायला? अंडं काढायला? तोडणार अंडं? म तू देते ना रोज मला? काय करायला? ते असतात ना, पण ते उकडत नाहीये. मी मग फोडते अंडं. मी फक्त ऑमलेट करणार. आता टीव्ही नाही बघणार, काय नाही बघणार. तू गप झोप. आता लगेच पहिलं जेवणार तू. आता काय जेवल्यानंतर मग तू आतमध्ये कपडे हे करत बसणार ना, घडी घालत तुझ्या मांडीवर झोपून टाकणार. बर ठीक आहे, चालत. राजेश इकडे ऑमलेट काढते, मी तिथं भाकऱ्या टाकून घेते. आता काय होतंय, आल्यानंतर मम्मी जेवण करते. मध्ये मध्ये मी कधीतरी करते, पण कधी कसं होतंय की तिकडे पण आपण कधी कधी करतोय आणि बाहेर आल्यानंतर जेवण मम्मीच्या सज्ज असं असं वाटतं. बाकी मी बाहेरच्या कामामध्ये मदत करते, जसं झाडू मारून घेणं, लादी पुसणं, साफसफाई ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी. स्वयंपाकाकडे फारशी येत नाही, कारण मला एवढं आवडत नाही. मेन दररोजचं आवडत नाही. असं काहीतरी एक्सपेरिमेंट करायचं असेल तर ते चांगलं वाटतंय. तर मग आता भाकरी टाकून घेते मी तो गरम. राजेताई इथं मस्त ऑमलेट काढून घेतील चौघांसाठी. चार मी, पप्पा, राजेनी, आरव, विनू मामा पण बाहेर गेलेले आहेत आमचे मित्राच्या हळदीला. तर मग आम्ही चौघच आहोत आता. झालंय असं की आरव म्हणते मम्मी मला झोप आले आणि तुझ्या मांडीवर डोकं ठेवून मला झोपायचंय, तू नंतर जेवू, असं सुरू आहे त्याचं. मम्मी पण गेल्यावर किती बेकार वाटते मम्मी घरात नसली की. अय भगवान, खूप जणींची अशी कमेंट येतात की ताई आणि आई असं झालं, हे झालं, आणि जोपर्यंत आई आहे तोपर्यंत माहेर आहे असं तसं. म्हणून खूप बेकार वाटते विचार करून. पण म्हणजे आपण कधी पण घरात आल्यानंतर असं असतं ना की मम्मी मम्मी पण हाक मारत येतोय, मम्मी नसली तर कायच नाही असं वाटतंय दोन मिनटं तरी. एक लेडीज बाप ज्यांनी म्हणतो की माहेर पण म्हणजे धनश्री आई शेवटी, ते दोन मिनटं आता मम्मी गेली तर असं. आमचं तर असं मम्मी पाहिजे घरात, बाकी काय नको, मम्मी पाहिजेत घरात. आणि आरव साहेबाला आली झोप, मम्मी जेवू नको म्हणते. काय आलं? ओके आता जेवून घेते पटकन आणि ह्याला झोपवते अगोदर. आरवला झोपवलं, त्यानंतर राजेश आणि मी भाजी भाकरी खाऊन घेतली, पप्पांनाही दिलं आणि विनू मम्मी काय अजून यायला उशीर होता. मग राजेश विनू जाऊन झोपले, मी मग किचन आवरायला घेतलं. आणि असं होतं नेहमी की घरी म्हणजे गावी आल्यानंतर माहेर आल्यानंतर मम्मी अजिबात एकाही कामाला हात लावू देत नाही की ठीक आहे तिकडेही तुम्ही करताय आणि सगळं हे वगैरे म्हणून. पण अशावेळी म्हणजे मम्मी घरात असतानाचं काम करणं वेगळं
आणि मम्मी घरात नसतानाचं काम करणं वेगळं. मला माहिती आहे खूप साऱ्या ज्या मला बघत असेल त्यांनाही अनुभव आले असतील की आई नसली घरात की किती मोकळं वाटते. एकटीच ती असली तरी किती भरल्यासारखं वाटतं घर पूर्ण. आणि आम्हालाही आधीपासून सवय झाली घरी शाळेतून आल्यानंतर मम्मी 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 करत फिरायचं. बाकी जेवण नसलं तरी चालेल घरात आलेलं पण मम्मी पाहिजे दिसायला. बाकी भलेही काही न करू देत पण दिसायला पाहिजे. प्रत्येकीचंच म्हणजे प्रत्येक मुलगा असू देत किंवा मुलगा असू देत सगळ्यांचं हे बॉन्ड आईसोबत असतंच की काहीही न करू देत पण आई दिसली पाहिजेत घरात, दुसरं काही नको. मम्मीला यायला खूप उशीर होता. मी फोन केला तर ते 6-7 वाजता निघालेले. ते लोक ते जाऊन पोहोचले 9:30 वाजता तिथे सलामवाडीला. आणि 52 वर्षानंतर तिथे लक्ष्मी यात्रा वगैरे भरते तर त्याच्यामुळे खूप सारी गर्दी असणार हे मात्र नक्कीच आहे. त्याच्यामुळे मग मी म्हटलं की ठीक आहे. मग विनू पण 10:30 वाजता 11:30 वाजता पण येतो बोलला होता. मग त्यामुळे म्हटलं की दरवाजा परत उघडावा लागणार, त्यापेक्षा न झोपलेलं बरं. मग किचन वगैरे आवरून घ्यायला सुरुवात केली मी. आणि प्रत्येक वेळा असं होतं की विचार करते की ठीक आहे चला आज आपण हे काम करूया ते काम करूया. पण बाहेर आल्यानंतर कसला एवढा मुलखाचा आळस येतो काय माहीत. मुंबईमध्ये असताना एवढी सगळी म्हणजे कामं करण्यासाठी घरात ती जी स्वयंपाकाची कामं असतात ती मुंबईमध्ये असताना काय वाटत नाही की चला हे काम करायचं ते काम करायचं. मग तेव्हा समजलं की जबाबदारीची जाणीव. माहेरी असताना आपण निवांत असतो, आईवरती सगळं असतं की चला आई आपली करते छान करून देते खाऊ वगैरे. आपल्या घरी गेल्यानंतर आपलं कसं असतं की आपल्यालाच करायचं भले काहीही असू देत, हे सगळं आपल्यावरती आहे जबाबदारी आपली आहे. मुंबईला गेल्यानंतर माझं तसंच होतं, सगळी जबाबदारी आहे आपल्यावर घरची. त्यामुळे ती जबाबदारीची जाणीव असल्यामुळे माणूस करतो हे प्रत्येक क्षेत्रात होतं. जबाबदारीची जाणीव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माणूस कार्यशील कर्तव्यशील बनतच नाही. तर मग असं झालं सगळं हे आवरलं आणि मग मी वाट बघत बसले यांची सगळ्यांची, विनूची आणि मम्मीची. माझं सगळं काम आवरलेलं आहे. आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे इतरही व्हिडिओज पहा. हाऊस क्वीन टिप्सवरती सुद्धा खूप छान छान व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत, तेही पाहायला विसरू नका. परत एक छानसा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासाठी हजर राहीन. तोपर्यंत बाय बाय.